महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त पाथर्डी नगर परिषद व तहसील कार्यालयात प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 12व्या शतकातील समाजवादी व स्त्री आणि पुरुषांमधील भेदभाव प्रहार करणारे संत म्हणून महात्मा बसवेश्वराचे कार्य मोठे आहे. बसवेश्वरांचे कार्य आजच्या समाजाला मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. सर्व समाज बांधवांनी बसवेश्वर जयंती साजरा करण्याचं काम चालू केलेलं आहे. मी सुद्धा आता कॉलेजवर बसवेश्वर महाराज जयंती साजरी केली आणि आम्ही ठरवलं की बसवेश्वर जयंतीनिमित्त त्यांचे जे पुस्तकं अवेलेबल होते ते द्यायचे आणि एक आम्ही मोठं तैलचित्रसुद्धा त्याचं अनावरण करायचं. आज आम्ही तीच चर्चा चालू असताना योगाभ्यासा की दत्ताचा फोन मला आला. मी तेच हे करत होतो. माझ्याकडे व्हॉट्सअप पिक्चर नसल्यामुळं थोड्या वेळात ते फोटो व्हायरल करायला सांगितलेले होते. ते निश्चितच आपण या ठिकाणी बसवेश्वरांचं कार्य खूप महान आहे हे युवकांना तरुणांना आणि विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे या दृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करू. महात्मा बसवेश्वरांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण एकत्र जमलेले आहेत. खरं म्हणजे आज आपण बघतो की एखादं 12व्या शतकामध्ये स्त्री समानता असेल, अस्पृश्याविरुद्धचा लढा असेल, पाण्याचं समान वाटप असेल, कामगाराविषयीचे कायदे असतील, या सर्व गोष्टी आजही आपल्यासमोर समस्या म्हणून उभ्या असताना 12व्या शतकामध्ये या समस्यांना हात घालून त्या सोडविण्याचा पुढाकार बसवेश्वरांनी घेतला आणि त्यामुळेच सर्व जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिलेली. चातुर्वर्णाला प्रखर विरोध करून समता व बंधुता जागृत करून मानवता धर्म वाढविणारे बसवेश्वर महाराज युवकांना आदरणीय आहेत. 12व्या शतकातील थोर संत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्तानं आज पाथर्डी नगर परिषदेच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात येत आहे. 12व्या शतकामध्ये बसवेश्वरांचा समकालीन जर उल्लेख करायचा ठरला तर ज्ञानेश्वर आणि बसवेश्वर हे समकालीन संत आपल्या या भारतामध्ये होऊन गेले. त्या काळातली परिस्थिती जर आपण पाहिली तर स्त्रियांना अतिशय हीनतेची वागणूक दिली जात होती. स्त्री पुरुष अस्पृश्यता, स्त्री पुरुष भेदभाव, त्यानंतर एका ठराविक वर्गाकडं सर्व वेदाचे उपनिदासाचे किंवा संस्कृतमध्ये आपले ग्रंथ असल्यामुळे एक ठराविक वर्गाला या सर्व ग्रंथ संपदेपासून वंचित ठेवलं जात होतं. अशा बसवेश्वर महाराजांनी या सर्व ग्रंथसंपदा अतिशय सोप्या भाषेमध्ये समाजाच्या उपेक्षित वर्गाला त्यांनी खुल्या करून दिल्या आणि सोप्या भाषेमध्ये त्या समजून सांगितल्या. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये मराठी भाषेमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये सर्व भावगीत समजून सांगितलं त्याचप्रमाणे बसवेश्वरांनी सुद्धा अतिशय सोप्या भाषेमध्ये कर्मकांड कशा पद्धतीने टाळावेत, त्याच्यानंतर स्त्री पुरुषांना कशा पद्धतीनं समानतेची वागणूक देण्यात यावी याच्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्याकडे त्यांनी विश्लेषण केलं. 12व्या शतकात स्त्री व श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देताना त्यावेळेसच्या धर्म मार्तंड व प्रस्थापितांशी संघर्ष करून पहिला आंतरजातीय विवाह लावून देऊन संत महात्मा बसवेश्वर यांनी समाजाला समता व तत्व अंमलात आणण्याचे महान कार्य केले. यावेळी नगराध्यक्ष अभय अव्हाड व नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे यांनी बसवेश्वर महाराजांच्या कार्याबद्दल अधिक माहिती दिली आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष जिरेसाळ यांनी आभार मानले. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, पाथर्डी.